गोवा मुंबई फोर लेन हायवेच्या कार्यावळीत केंद्रीय येरादारी मंत्री, हेर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचो सीएम, सिंधुदुर्गातले आमदार मंत्री आशिल्ले. हायवे एक्सपान्शनाच्या या प्रोजेक्टात कोकण पॅकेजी खातीर सुमार 39,500 रुपयांचो निधी मंजूर केला. जसं गोव्यापर्यंत 5-11 पॅकेजेस आहेत, तसं महाराष्ट्र सीमेनंतर गोव्यापर्यंत देखील 5 पॅकेजेस आहेत आणि एक कर्नाटकच्या बॉर्डर पर्यंत. आणि आज टोटल रस्त्यावर 18,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहे, 18,000 कोटी. आणि त्यामुळे कोकणातल्या पर्यटनाकरता विशेष रूपाने खूप मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे. मुंबईकडून देखील पर्यटक येणार आहेत आणि कर्नाटकच्या भागातून देखील पर्यटक येणार आहेत. मी आत्ता मुख्यमंत्र्यांना सुचवलं की गोव्यामध्ये फार कंजेशन झालेलं आहे. गोव्यामध्ये रोज 89 विमानं येतात आणि मुख्यमंत्र्यांनी मला आत्ताच सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विमानतळाचं काम या वर्षात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणार आहे. आणि हे जर काम पूर्ण झालं तर मला विश्वास आहे की गोव्यालाही गोव्याचंही महत्त्व आहेच, काही मी गोव्याच्या विरोधात नाही आहे, पण गोव्यापेक्षा ग्रीन इन्व्हायरमेंट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक स्तरावर जास्त महत्त्व मिळेल एवढी ताकद याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणाचा समतोल राखून या रस्त्यावर विकास कसा होईल, कारण टुरिझम या क्षेत्रामध्ये 49% जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रोजगाराच्या निर्मितीकरता खर्च होते. आणि हे जर पर्यटनाचं स्थान आपलं गोव्यासारखं विकसित झाला सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण, रत्नागिरी, तर मला विश्वास आहे की आपल्या इथल्या भूमिपुत्रांना मुंबईला रोजगार करण्याकरता जावं लागणार नाही, त्यापेक्षा चांगला रोजगार त्यांना कोकणात मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद कोकणामध्ये आहे. गोय आता कंजेस्टेड झाला. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ आणि हेर प्रकल्प येतात. सिंधुदुर्गात पर्यटनाक मोठो वाव असा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उलयलो. आपण जर गोव्याचा विचार केला आणि आमच्या सिंधुदुर्गचा विचार केला तर आज गोव्यापेक्षा चांगला निसर्ग, गोव्यापेक्षा चांगला समुद्र आमच्या सिंधुदुर्गला, आमच्या रत्नागिरीला आहे. केवळ त्याला तशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करून त्याला मार्केट करण्याची आवश्यकता आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला हा शब्द देतो की महाराष्ट्रातलं सरकार कोकणाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभं राहील आणि कोकणाचं परिवर्तन, कोकणाचा विकास आणि कोकणाच्या पर्यटनाला चालना देण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता असेल त्या सर्व गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केल्या जातील. आणि होणार आहे नक्की. याचं कारण असं की तुम्ही मला आजही आठवत आहे की मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल आपण आपली सत्ता असताना, आपलं सरकार असतानाच त्यातले बहुतेक सगळे पूर्ण झाले होते. मुंबई पुणे रस्ता सुद्धा जवळपास आपण पूर्ण करत आणलाच होता, तो झालाच. पण ज्या वेगाने तुम्ही काम करता त्याच्याबद्दल मला असं वाटतं कदाचित मंत्रिमंडळामध्ये सर्वात वेगाने काम करणारे एकमेव मंत्री म्हणून तुमचं नाव घेतलं तरी ते काय वावर करणार नाही. पर्यटनाबद्दल तुम्ही जे बोललात, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक छान समुद्र किनारा तर लाभलेला आहेच, पण त्याचबरोबरीने अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या छत्रपतींचे किल्ले सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, जे कदाचित इतर राज्यांमध्ये नसतील त्या छत्रपतींचे किल्ले ही माझ्या कोकणाची, माझ्या सिंधुदुर्गाची केवढी मोठी ओळख आहे. ज्या छत्रपतीने स्वतःच्या देखरेखीखाली सिंधुदुर्ग मानला तो सिंधुदुर्ग आता या सगळ्या मोठ्या रस्त्यांमुळे, होणाऱ्या एअरपोर्टमुळे, तुम्ही पाण्यावरनं गाड्या काय चालवणार आहात, काय काय करणार आहात, हे सगळं तुम्ही जे काही सांगितलं हे झाल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की कोकण हे देशातलंच नव्हे तर जगातलं पर्यटनातलं सगळ्यात नंबर एकचं मोठं केंद्र झाल्याशिवाय राहणार. इतले मजगती एकाच माटवात भाजप, शिवसेना आणि नारायण राणेचे कार्यकर्ते कार्यावळी पहिली घोषणा देऊ लागिल्ल्यान मातसो वाद झालो. पुलीस मधी पडिल्ल्यान तिघांचे समर्थक मातशे ओगी रावले, पण परत घोषणा सुरू झाल्यो. उपरांत राणे समर्थक आणि पुलिसांचो वाद झाले उपरांत स राणे समर्थकांक पुलिसांनी ताब्यात घेतले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.